नमस्कार, मी सचिन जगताप, XSTI. आपल्या सर्वांचं स्टेपअप अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आणि यूट्यूबच्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. मित्र, आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि सगळ्याच माध्यमांमधून आपण PYQ बॅचचं एक पोस्टर रिलीज केलं होतं आणि त्या संदर्भातलं जे माहिती असणार आहे त्या बॅच संदर्भातली त्याचा व्हिडिओ आज आपण इथं पाहणार आहोत. ओके, आणि बऱ्याच मुलांचं हे आलं की सर इन्ग्रेडियंट्स काय असणार आहेत, त्यात होणार काय आहे, शिकवलं काय जाणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे PYQ महत्त्व मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. त्यातल्या त्या GS 4 पेपरला हे बऱ्यापैकी PYQ हे रिपीट होतात. ठीक आहे, आणि हे रिपीट कोणते PYQ होतात? नंबर 1.4 मधले PYQ रिपीट होतात. म्हणजे कुठले? पैसा आणि चलनवाढ या संदर्भातले. जसं की तुम्हाला माहिती आहे सम्स हे जे पैशाचे कार्य आहेत या संदर्भातले जे प्रश्न आहेत हे दरवर्षीच प्रश्न येतो आणि तो रिपीट प्रश्न येतो. त्यानंतर आहेत कुठले? आपले समीकरणं. मग काय, वायचं समीकरण मार्शलचं आहे, P = KR/M हे पिगूचं समीकरण आहे, हे समीकरणं हे वारंवार रिपीट होत आहे. ठीक आहे, जोसेफ शुम्पिटर दरवर्षी रिपीट होत चाललाय. तर त्यामुळे PYQ जे महत्त्व आहे ते फक्त डायरेक्ट प्रश्नाला प्रश्न रिपीट न होता बऱ्याच वेळा ऑप्शन रिपीट होत आहेत. म्हणजे या प्रश्नाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर पुढच्या वर्षीचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाच्या ऑप्शनवर पुढच्या वर्षीचा प्रश्न आहे. म्हणजे उदाहरणार्थ 2021 शुम्पिटर हा ऑप्शन होता आणि 2022 शुम्पिटर हा प्रश्न आहे. म्हणजे असे जे प्रश्न आहेत हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत आणि त्यामुळं PYQ जे अनालिसिस आहे ते आपल्याला अख्ख्या सिलेबसवरती काय करतं, स्प्रेड आउट करतं. म्हणजे तुमचा सिलेबसचे 2-3 पॉईंट राहून गेलेले आहेत आणि प्रश्न आला आहे तर तुम्हाला कळतं की अरे पायाभूत सुविधा विकास कंपनीची सुरुवात विचारलेली आहे, म्हणजे माझं ते वाचायचं राहिलेलं आहे. तर त्यामुळं जे लूपहोल्स शिल्लक राहिलेले आहेत आपल्या विषयामधले ते भरून काढायचं काम कोण करणार आहे? PYQ. दुसरं, ही जी बॅच असणार आहे ही फक्त किती दिवसाची बॅच असणार आहे? 3 दिवसाची बॅच असणार आहे. नियरली 13-14 तास एवढ्या तासामध्ये आपण 6 वर्षातले पेपर घेणार आहोत. 6 वर्ष कोणते? 2017-2022. आणि जर आपल्याला वेळ मिळाला आणि तुमची बसायची इच्छा असेल तर आपण 2016 हा पण एक पेपर त्यामध्ये ॲड करूया. पण जनरली हे 6 वर्षाचे पेपर आपण घेणार आहोत आणि आपण हे उलट प्रकारे घेणार आहोत. म्हणजे आधी 22, मग 21, मग 20, मग 19, 18-17 अशा अर्थाने आपण जाणार आहोत. ठीक आहे, मग यामध्ये अगोदर आपण 105 मार्काचा भाग घेणार आहोत प्रत्येक पेपरचा. इकॉनॉमिक्स कोर आणि ॲग्री इकॉनॉमिक्स असा 105 मार्काचा भाग हा 6 वर्षाचा होईल आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी सायन्स टेक हे 6 वर्षाचं होईल. ठीक आहे, म्हणजे सरळ विभाजन आपल्याला करायला ते सोपं जाणार आहे. दुसरं, याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? तर एक तर या बॅचची फी तुमची बऱ्याच लोकांनी मला विचारलेली आहे तर ती फी 999 रुपये किंवा 1000 रुपये अशी फी असणार आहे आपली. आणि या फीमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे आमच्याकडून? तर 3 दिवसाचा ॲक्सेस आहे या बॅचचा ऑफलाईनचा आणि ऑनलाईन जे विद्यार्थी आहेत त्यांना ऑनलाईनचा ॲक्सेस आहे. याच्यापेक्षा थोडीशी फीस त्यामध्ये कमी असेल. ऑफलाईनचे जे विद्यार्थी आहेत त्यांना काय मिळेल? तर एक आयोगाची तुम्हाला प्रिंटआउट मिळेल. जे पेपर आहेत 17-22 त्याची प्रिंटआउट आपण तुम्हाला हार्ड कॉपी वर्गामध्ये देऊ जेणेकरून त्याच्यावरती तुम्हाला काम करता येईल. ठीक आहे, आणि याच्या अंतर्गत आपण जेवढे काही PYQ होणार आहेत त्याचं प्रत्येकाचं विश्लेषण, प्रश्न कसा आलेला आहे, प्रश्नाचा टोन काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं GS 4 बॅचमध्ये काय आहेत तुमचे कीवर्ड्स, जो प्रश्न तुम्हाला विचारेल त्याचा कीवर्ड्स काय आहेत, ते कीवर्ड जर तुम्हाला कळले तर तुम्हाला उत्तर देणं हे त्या ठिकाणी सोपं होतं असतं. ठीक आहे, एक्झाम्पल देतो तुम्हाला कळण्यासाठी. चला, आता हा प्रश्न आलेला आहे आयोगातला, हा 2.1 PYQ आहे आपला. चला, काय म्हणलेला आहे? उखा ज्या प्रतिमानालाच राव मनमोहन प्रतिमान असे म्हणतात. तर हे विधान काय तुमचं? बरोबर विधान आहे. भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्या वर्षानुवर्षे तोट्यात आहेत. कीवर्ड समजून घ्यायचं आहे, वर्षानुवर्षे तोट्यात आहेत का फायद्यात आहेत? या फायद्यात असणाऱ्या कंपन्या आहेत, त्यामुळे ब हे डेफिनेटली काय तुमचं? चूक आहे. उखाज्या धोरणाचा लघु उद्योगावर कोणताही परिणाम झाला नाही, हे पण चूक आहे ना. एक्स्ट्रीम विधान आहे, लक्षात आलं? प्रश्नाचा टोन, विधानाचा टोन, विधानाची एक्स्ट्रीमिटी ही लक्षात आली पाहिजे. ओके, हे चूक आहे कारण अत्यंत विपरीत परिणाम झालेला आहे. सिडबीची स्थापना लघु उद्योगांच्या विकासासाठी झाली, हे विधान मात्र काय? बरोबर आहे. यस, IDBI 1990 लखनऊ आहे ना, इथं याची स्थापना करण्यात आली आणि याच्या अंतर्गत आत्ता मुद्रा ही योजना चालू करण्यात आलेली आहे. तर त्यामुळे आपल्याला काय विचारले? बरोबर अ आणि ड ही दोन विधाने या ठिकाणी बरोबर आहेत, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता तुम्ही म्हणाल मग प्रश्न असे होणार आहेत का? तर असे होणार नाहीत. तर आयोगाचा जो प्रिंट आहे, आयोगाचा जो फॉन्ट आहे, तोच प्रॉपर आपण इथं उघडणार आहोत. हा प्रिंटेड फॉन्ट आहे.
हे आपल्या नोट्समधला एक प्रश्न आहे, तो जस्ट उदाहरणादाखल मी दाखवतोय तुम्हाला, ठीक आहे. पण इथं आपण वर्गामध्ये घेत असताना आयोगाचा जो म्हणजे तुमचं जे फिलिंग आहे ते आयोगाचं फिलिंग तुम्हाला आलं पाहिजे की मी 150 प्रश्न आज सोडवतोय आणि त्याच्यात काय नवीन 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 गोष्टी मला ॲड होत आहेत. आता आय बेट यू केनेची ओहम हा जो अर्थतज्ञ आहे त्याने 5 C सांगितलेले आहेत आणि हे 2 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे, तरी पण तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी अद्याप तो POIQ करेक्ट केलेला नाही आणि त्यामुळे पुढच्या वर्षी जर प्रश्न आला तर तुम्ही चुकणार आहात. तो हा प्रश्न आहे. जागतिकीकरणाने व्यावसायिक पर्यावरण प्रभावित झाल्याबाबतचे 5 C बाबतचे निरीक्षण डॅश यांचे आहे. तर ते कोणाचे आहे? केनेची ओहम. आणि हे 5 C म्हणजे आधी 3च होते, केनेची ओहमचे. कारण ते कंपनी, कस्टमर आणि कॉम्पिटिशन, त्यामध्ये आत्ता 2 वाढलेत, कोलॅबरेटर्स आणि क्लायमेट, हे 2 आत्ता वाढलेले आहेत. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे तुम्हाला, एक ठराविक एरियाज आपण एक 15 ते 20 एरिया मी तुम्हाला बॅच झाल्याच्या नंतर लिहून देईल की ज्याच्यावरती तुम्ही ओव्हर द इयर्स काढू शकता की 12-12, 15-15 प्रश्न त्या ठराविक एरियावरती आलेले आहेत, ठीक आहे. आर्थिक समायोजन, SAPs आणि MS मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन याच्यावरती ढिगाऱ्यानं प्रश्न आहेत. आर्थिक सुधारणा ढिगाऱ्यानं प्रश्न आहेत, समजून घ्या. दारिद्र्य बेरोजगारी ढिगाऱ्यानं, एकच प्रश्न वारंवार येतो, क्रॉनिक अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, क्रॉनिक अनएम्प्लॉयमेंट काढणं कशावरून शक्य होतं, म्हणजे नित्य दर्जा का साप्ताहिक दर्जा का दैनिक दर्जा का कोणता, याच्यावर. म्हणजे काय, एरियाज आयोगाचे ठरलेले आहेत, त्याच्यानुसार प्रश्न दरवर्षी फ्रेम होत आलेले आहेत आणि ते करण्यासाठी आपल्याला ही बॅच आवश्यक आहे, ठीक आहे. मग ह्या बॅचचं शेड्यूल काय असणार आहे, तर ही बॅच उद्या सकाळी म्हणजे मंगळवार 5 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 ही बॅच चालू होणार आहे. त्यामुळे ज्यांना ॲडमिशन घ्यायचे आहेत त्यांनी आजच्या दिवसामध्ये आपल्या मुख्य ऑफिसमध्ये गांजवे चौकात ॲडमिशन करून घ्या आणि मुख्य ऑफिसचा जो आपला हॉल आहे तिथेच आपली बॅच होणार आहे, ठीक आहे. गांजवे चौकातच आपली बॅच होणार आहे उद्या मंगळवार सकाळी 8:30 ते 12:30 दररोज 4 तासाची बॅच 3 दिवस. आपल्याला जर वेळ वाटला तर 1/2 पाऊण तास आपण पुढे मागे करू शकतो, ठीक आहे. परंतु 3 दिवसामध्ये ही बॅच आपण पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. आणि जे विद्यार्थी जुने आहेत दे ट्रस्ट मी, आणि जे विद्यार्थी नवीन आहेत जस्ट ट्रस्ट मी वन्स. लक्षात आलं, एकदा या बघा, 3 दिवस म्हणजे तसाही फार काही वेळ नाही आहे आणि 1/2 दिवस आहे फक्त, बाकी पुढचा दिवस तुम्ही तुमचं जे आहे ते कंटिन्यू करू शकता, ठीक आहे. आणि या बॅचमधून आय गॅरंटी तुमचे मिनिमम 15 मार्क हे वाढणार आहेत. आत्ता तुम्ही स्वतःला जिथं म्हणताय त्याच्या पुढं तुमचे 12 ते 15 मार्क, 12 म्हणजेच 15, कारण 12 चुकले तर -3 होणार आहेत तुमचे, आहे ना, 12 बरोबर आले तर 3 ते +मध्ये येणार आहेत. तर हे जे मार्क आहेत तुमचे हे मार्क 100% वाढणार आहेत. तर त्यामुळं सर्वांनी बॅचला या. कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही माझ्या नंबरला तुम्हाला मला संपर्क करू शकता आणि मला विचारू शकता. आपल्या जुन्या विद्यार्थ्यांकडे माझा नंबर आहे, कुणाला काही शंका असेल नवीन विद्यार्थी व्हॉट्सअप करा, टेलिग्रामला मेसेज करा, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर भेटूया उद्या सकाळी 8:30 आपल्या POIQ 3 दिवसीय बॅचमध्ये. थँक्यू.